विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने 99 उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली आहे। ही यादी पाहून भाजपच्या काही नेत्यांचा जीव भांड्यात पडला, तर यादीमध्ये नाव नसलेल्या नेत्यांची धाकधूक वाढली आहे। यादीत नाव नसलेले आमदार आणि फडणवीसांच्या सागर बंगल्यावर धाव घेत गर्दी केली आहे। बघूया एक रिपोर्ट। भाजपने 99 जणांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर यादीत नाव नसल्यानं भाजपच्या नेत्यांनी फडणवीसांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर गर्दी केली आहे। यादीत नाव नसल्यानं इच्छुकांनी मुंबईकडे धाव घेतली आहे। भाजपच्या पहिल्या यादीत अनेक विद्यमान आमदारांना वेटिंगवर ठेवण्यात आलंय। वेटिंगवर असलेले भाजपचे 19 आमदार कोण आहेत त्यावर एक नजर टाकूया। नागपूर मध्य मतदारसंघातील विद्यमान आमदार विकास कुंभारे यांची उमेदवारी अद्याप जाहीर झाली नाहीये। तसंच आर्वीच्या दादाराव केचेंचं नावही पहिल्या यादीत नाहीये। गडचिरोलीचे डॉक्टर देवराव होळी, मूर्तिजापूरचे हरीश पिंपळे, वाशिमचे लखन मलिक, उमरखेडचे नामदेव ससाणे, नाशिक मध्येच्या देवयानी फरांदे, माळशिरसचे राम सातपुते, गेवराईचे लक्ष्मण पवार, पेणचे रविशेठ पाटील या विद्यमान आमदारांचीही उमेदवारी भाजपनं अद्याप जाहीर केली नाहीये। त्यामुळे या आमदारांमध्ये धाकधूक वाढली आहे। चांगली शक्ती आमची त्या ठिकाणी आहे, कार्यकर्त्याचं मोठं संघटन चांगलं आहे, अशा ठिकाणी कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की ते आपल्याला जागा सोडावी, आणि त्या संदर्भामध्ये देवेंद्रजींना मावळकर साहेब आहेत त्यांना सगळे कार्यकर्ते येऊन भेटतायत, प्रमुख पदाधिकारी येऊन भेटतायत, त्या संदर्भात चर्चा चाललेली आहे। मुंबईत 11 विद्यमान आमदारांना पक्षाने पुन्हा उमेदवारी दिली आहे। 3 विद्यमान आमदारांची उमेदवारी जाहीर झालेली नसल्यानं त्यांच्या उमेदवारीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। मुंबईतील बोरिवलीचे सुनील राणे, वर्सोव्याच्या भारती लवेकर, घाटकोपर पूर्वचे पराग शाह यांनाही वेटिंगवर ठेवण्यात आलं। भाजपनं पुण्यात विद्यमान 3 आमदारांना पुन्हा एकदा संधी दिली आहे। कोथरूडमधून विद्यमान आमदार आणि मंत्री चंद्रकांत पाटलांना सलग दुसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे। शिवाजीनगरमधून विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळेंना सलग दुसऱ्यांदा संधी देण्यात आली आहे। पर्वतीतून माधुरी मिसाळ यांना सलग चौथ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे। 2 विद्यमान आमदारांवर मात्र वेट अँड वॉचची वेळ आली आहे। खडकवासला मतदारसंघातून चौथ्यांदा आमदार होण्याचं स्वप्न बाळगून असलेल्या भीमराव तापकिरांचं नाव पहिल्या यादीत नाहीये। त्याचवेळी कॅन्टोनमेंटचे विद्यमान आमदार सुनील कांबळे यांना देखील पहिल्या यादीत संधी मिळालेली नाही। या दोन्ही जागांबाबत महायुतीतील जागा वाटपात काही फेरबदल होणार आहेत का असे प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत। गेल्या विधानसभा निवडणुकीत भीमराव तापकीर यांचा खडकवासला मतदारसंघातून जेमतेम 1500 मतांनी विजय झाला होता, तर सुनील कांबळे यांना कॅन्टोनमेंट मधून जेमतेम 5000 मतांची आघाडी होती। यावेळच्या लोकसभा निवडणुकीत तर कॅन्टोनमेंट मधून काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांना भाजपच्या मोहोळ यांच्यापेक्षा जास्त मतं पडली होती। ही आकडेवारी या दोघांची चिंता वाढवण्यास कारणीभूत ठरली असण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।